हाय फ्रेंड्स, मी संध्या, इजी रेसिपी विथ संध्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे. आज आपण एकदम ॲक्युरेट मेजरमेंटने दाणेदार असा केशरी शिरा कसा बनवतात ते पाहणार आहोत. जर माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनवर प्रेस करा. रवा दोन टाईपचा असतो, एक जाडसर रवा असतो, एक जरा कमी बारीक रवा असतो. मी जाडसर रवा घेतलेला आहे एक बाउल. अर्धी बाउल मी तूप घेतलेलं आहे. एक वाटी मी साखर घेतलेली आहे. हिरवी वेलची मी 3 घेतलेला आहे. एक चुटकी मी केशर घेतलेला आहे. केशरी रवा म्हटल्यानंतर केशर असायला हवं शिऱ्यामध्ये. यासाठी मी ड्रायफ्रूट घेतलेले आहे थोडे, तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात. काजू, बदाम आणि मनुके घेतलेले आहेत मी. ह्या हा ऑरेंज कलर घेतलेला आहे. एक बाउल मी रवा घेतलेला आहे, त्यामुळे मी 2.5 बाउल त्याला पाणी घालणार आहे. या पातेल्यामध्ये मी पाणी ठेवलेलं आहे गरम करण्याकरता गॅसवर. यामध्ये आपण एक बाउल साखर घालून घेणार आहोत. साखरेचा आपल्याला पाक बनवायचा नाही तर साखर पूर्ण मेल्ट होईपर्यंत पाण्याला आपण एक उकळी येऊन घेणार आहोत. यामध्येच आपण वेलची आणि केशर घालणार आहोत. केशर घातल्यामुळे पाण्याला उकळी येईपर्यंत छान कलर येणार आहे. यानंतर आपण एका गॅसवर कढई ठेवलेली आहे, यामध्ये आपण तूप घालणार आहोत. तूप आपलं गरम झाल्यानंतर यामध्ये आपण ड्रायफ्रूट घालून घेणार आहोत. ड्रायफ्रूट आपण थोडेसे तळून घेणार आहोत. हलकासा आपला कलर चेंज होईपर्यंत ड्रायफ्रूट तळून घ्यायचे आहेत, जास्त तळायचे नाहीत. ड्रायफ्रूट आपले तळलेले आहेत. यानंतर एका बाउलमध्ये मी काढून घेणार आहे. याच तुपामध्ये आपण रवा भाजून घेणार आहोत. यामध्ये मी रवा घालून घेतलेला आहे. तूप आणि रवा पूर्णपणे एकत्र भुजतं हलवा. रवा आपल्याला जास्त भाजून घ्यायचा नाही, रव्याचा फक्त कलर चेंज होईपर्यंत आपण याला भाजून घेणार आहोत. साधारण रवा भाजण्यासाठी 5 ते 6 मिनटं आपल्याला लागतात. रवा कंटिन्यू हलवत राहा, नाहीतर रवा करपण्याची शक्यता असते. तुपामध्ये रवा भाजल्यामुळे छान वास आलेला आहे आणि रव्याचा कलरही चेंज झालेला आहे. तुम्ही बघू शकता छान असा आपला रवा भाजलेला आहे. यानंतर आपण जे पाणी उकळायला ठेवलं होतं त्यामध्ये आपण 1 ते अर्धा स्पून मी ऑरेंज कलर घालणार आहे. यानंतर हे पाणी आपण जो रवा भाजलेला आहे त्यामध्ये घालून घेणार आहोत. हे पूर्ण मी पाणी टाकलेलं आहे. यानंतर मी रव्याला छान असं हलवून घेतलेलं आहे. आपला रवा छान असा मऊसर झालेला आहे. यानंतर मी यामध्ये ड्रायफ्रूट घालून घेणार आहे. ड्रायफ्रूट घातल्यानंतर व्यवस्थित हलवून घ्या रव्याला. साधारण 2 ते 3 मिनटं छान ह्याला परतून घ्या. यानंतर याला आपण झाकून ठेवणार आहोत. झाकण ठेवल्यानंतर साधारण 2 मिनटं ठेवा, कारण की रवा आपला छान फुगेल. 2 मिनटं झालेले ते मी झाकण काढून घेतलेलं आहे. तुम्ही बघू शकता छान असा रवा आपला मोकळा सुटसुटीत झालेला आहे. आपला रवा झालेला आहे. एक आपण सर्विंग बाउलमध्ये काढून घेणार आहोत डिशमध्ये. हा आपला केशरी रवा तयार आहे. याला डेकोरेशनसाठी मी थोडे काजू लावत आहे. माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला
मला कमेंट्सद्वारे नक्की कळवा. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुमच्या फ्रेंड्ससोबत, फॅमिलीसोबत नक्की शेअर करा.